छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या एका भीषण अपघातामध्ये एकाच कुटुंबातील चौघांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. 10 वर्षापासून त्यांची मुलासाठी धडपड सुरू होती. मुलासाठी खूप प्रयत्न केले, नवसही केले. अखेर इतक्या वर्षांनी देवांनी त्यांच्या पदरात मुलाचं सुख टाकलं, पण ते 6 महिन्यांनीच ते सुख पुन्हा हिरावून घेतलं. दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या तरुणांची स्कॉर्पिओ वेगाने आली आणि नेमकं काय घडलं पुढे संपूर्ण बातमी पाहण्याआधी AM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा. अमरावती येथील अजय देसकर हे पुण्यामध्ये अभियंता पदावर काम करतात. ते आणि त्यांची पत्नी मृणाली देसरकर या गेल्या काही वर्षांपासून पुण्यात वास्तव्यास आहेत. लग्न होऊन 10 वर्ष झालं तरीही बाळ होत नव्हतं. 6 महिन्यापूर्वी त्यांच्या घरात नव्या पाहुण्याचं आगमन झाल्यानं कुटुंबात आनंदाचं वातावरण निर्माण झालं होतं. या बाळामुळे त्यांना असलेली चिंता आता दूर झाली होती. अजय आणि मृणाली यांच्या कुटुंबियांनी अमरावती इथं या बाळाच्या बारशाचा कार्यक्रम आयोजित केला होता. 2 दिवसांपूर्वी या गोंडस बाळाला अमोघ असं नाव दिलं त्यांनी. 6 महिन्यांनी भयंकर घडलं, मात्र काळाला हे जणू मान्यच नव्हतं. 16 झाल्यावर अतिशय उत्साही वातावरणात अजय यांनी पुण्याला बाळाची काळजी घेण्यासाठी मृणालची आई आशालता पोपळघट यांना देखील सोबत घेतले. अमरावतीवरून सकाळी चिमुकल्यासह 6 जण पुण्याला जात होते. सायंकाळच्या सुमारास निंबे जळगाव परिसरात रस्त्यावरून जात असताना समोरून भरधाव आलेल्या स्कॉर्पिओ कारण देसकर यांच्या कारला जोरदार धडक दिली. अपघातात चौघांचा मृत्यू. पुण्याला परत जात असताना अपघात झाला. धडक इतकी जोरात होती की त्यात मृणाली, 2 महिन्याचं बाळ अमोघ आणि मृणाली यांची आई अशालता पोपळघट यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर गाडीत असलेल्या दुर्गा सागर गीते या 7 वर्षीय मुलीचा देखील मृत्यू झाला. तर अजय देसकर आणि शुभांगिनी सागर गीते हे गंभीररित्या जखमी झाले. या अपघाताची वाळूज पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.